मिलिंदनगर येथील रहिवासी सागर बाबरे यांनी यंदाच्या वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आपल्या राहत्या घरी संसद भवनाची प्रतिकृती देखावा तयार केला आहे. गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीमप्रेमींनी घरीच साजरी करण्याचं आवाहन शासनानं केलं होतं. या आवाहनाला सर्वांनीच प्रतिसाद दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात निघणारी भव्य मिरवणूक देशभरात प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या कंटेनरवर आकर्षक देखावे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीम हे सोलापूरच्या मिरवणुकीचं आकर्षण असतं. पण अशी भव्य मिरवणूक यंदा निघणार नाही. म्हणूनच मिलिंदनगर येथील रहिवासी सागर बाबरे यांनी यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या राहत्या घरी संसद भवनाच्या प्रतिकृतीचा आकर्षक देखावा साकारला आहे. त्याचबरोबर सुंदर रांगोळी रेखाटून आकाश दिव्यासह नेत्रदीपक विद्युत रोषणाई देखील त्यांनी केली आहे. हा देखावा तयार करण्यासाठी त्यांना 1 आठवड्याचा कालावधी लागला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पाहूया सागर बाबरे यांची प्रतिक्रिया. सर्वप्रथम तमाम भीमसैनिकांना बाबरे कुटुंबियाच्या वतीने भीम जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तरी कोरोनाच्या महामारीमुळे मी ही घरातच जयंती साजरी केली आहे व तुम्ही अशाच पद्धतीने करावी ही सदिच्छा व्यक्त करतो. तसेच पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.